हा गाव आहे आम्हाला खूप आवडला, आमच्या सांगली एवढा तर हा गाव आहे पूर्ण, आणि त्याच्यात हा बॅडमिंटन कोर्ट एवढं म्हणजे सुंदर बॅडमिंटन कोर्ट या गावात एवढं बनवलं यांची असोसिएशन जी आहे, त्याच्याबद्दल आम्हाला इकडे येऊन असा आनंद वाटला. आणि सगळं जवळजवळ म्हणजे कुठं लांब जायची गरज नाही, जसं मुंबई पुणा म्हणा हे पाहिजे एवढा लांब जावा, शटल पाहिजे त्या दुसरीकडे जावा, अशा प्रकारे इथं अंबाजोगाईमध्ये लॉज जवळ, हे जवळ, खायचं जवळ, लॉजच्या खालीच हॉटेल, मस्त एकदम मस्त हॉटेल कोर्ट, तर माय फेवरेट म्हणू शकतो. हे आहेत कार्तिक जयस्वानी, वसंतदादा पाटील जे आपले मुख्यमंत्री होते सांगलीचे, त्यांच्या गावचे आहेत ते. सर अभिमान आहे तुमचा, नक्कीच जिंकताल सर पुढची सुद्धा मॅच. बेस्ट ऑफ लक. आपल्याबरोबर आहेत पियुष कांबळे, मुंबईचे खेळाडू. आत्ताच त्यांनी अतिशय स्फोटक अशा प्रकारचा मॅच खेळलेला आहे आणि सगळे मंत्रमुग्ध झालेले आहेत. सर एकूणच ह्या स्पर्धा होत्या याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं सर? ही स्पर्धा म्हणजे मला खूपच आवडली आहे, म्हणजे इकडचे जे सोयी वगैरे आहे आणि इकडचा जो एन्व्हायरमेंट आहे हा मला खूपच आवडला आहे. आणि म्हणजे असं खूप चांगल्या दर्जाची इकडे ही स्पर्धा आहे, मला ही खूप आवडली. बाकी इकडचं कंटिन्यू खाणं पिणं होतं ते तर मला खूपच आवडलं आहे, म्हणजे असं आम्हाला घरच्यासारखं वाटलं आणि असं वाटलंच नाही की दुसऱ्या जागेकडे येऊन आम्ही टुर्नामेंट खेळतो आहे. बाकी इकडची राही म्हणजे राहायची सोय वगैरे ती खूप चांगली होती आणि बाकी सगळं खूप चांगलं होतं. शटल्स आम्हाला चांगले प्रोव्हाइड केले, कोर्ट हे खूप चांगलं दिलं आहे आम्हाला, लाईट्स वगैरे एकदम प्रॉपर आहे, खेळायला पण खूप मजा येतो, खूप चांगला एक्सपिरियन्स भेटला आम्हाला मला तरी. बाकी मी सेकंड राऊंड हरलो पण मला अनुभव खूप चांगला भेटला आहे आणि मी पुढे असंच परफॉर्मन्स चांगला करत आहे. तुम्ही आमच्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधून आलेले आहात, आपल्याला जरी तुम्ही हरलेला असाल तरी पुढच्या वर्षी नक्की या. हो नक्की मी येईन, मी मागच्या वर्षी पण टुर्नामेंट खेळले, याही वर्षी खेळलो आणि पुढच्याही वर्षी नक्कीच खेळणार आहेत सर. खूपच स्फोटक अशा प्रकारचं खेळलात तुम्ही, आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे सर. आम्ही तुमचं नक्कीच पुढच्या वर्षी स्वागत करू. थँक्यू. जय हिंद सर. जय हिंद. थँक्यू.